नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद जाधव रत्नागिरी मँगो .com तर्फे। तर आपला आजचा विषय आहे की कातळावरील झाडांना रिंगण घालावे की नाही घालावे। तर माझं स्पष्ट मत आहे की रिंगण घालावे। रिंगण म्हणजे अळी, आमच्या भाषेत त्याला अळी म्हणतात। अळी म्हणजे रिंगण म्हणजे दगडी अशी अळी कुंपण। तर हे पहा, हे आपलं कलम आहे, जरा मोठंच आहे, जरा फ्रेममध्ये येत नाही आहे, ठीक आहे। तर अळी तुम्हाला दाखवतो बघा, 2 मिनटं। आणि तर रान रुजलं आहे, तर साफसफाई करायची बाकी आहे। तर ही पहा, ही अशी दगडी अळी येथे केलेली आहे। आणि जे काही खत वगैरे आहे ते डायरेक्टली ह्याच्या आतमध्ये घातलं जातं। आणि त्या वरती गवत किंवा काही ना काही पाळापाचोळा वरती टाकला जातो, त्यामुळे सहसा इथे रान कमी उगतं, त्यामुळे खत जे आहे आपल्या कलमांनाच मिळतं। तर हे पहा, तर काय विषय असा आहे की ह्याला अळी घालण्याचं कारण अजून एक असं आहे की मेन कारण की जेव्हा एप्रिल मे किंवा मार्चमध्ये जेव्हा उष्णतेची लाट येते ना, तेव्हा आपले बरेचसे आंबे भाजले जातात। तो तर विषय झालाच। त्यानंतर काय झालं की तुम्ही रिंगण घातलं नसेल तर ते मातीची कमतरता असेल तर काय होतं, उष्णता जेव्हा येते ना, उष्णतेने आपल्या कलमांची मुळे जी असतात ना ती तापली जातात। त्यामुळे त्यातली बरीचशी मुळे, कलमांची मुळे ही मरतात आणि आपल्या झाडाची काय वाढ होत नाही आणि उत्पन्नसुद्धा कमी देतात। त्यामुळेच आपलं अळी घाणं हे महत्त्वाचं आहे। हा छोटासा मुद्दा आहे पण महत्त्वाचा आहे। तर तुम्ही अळी घाण्याचं काम केलं तर खूप बरं होईल। आणि तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये बोललो होतो अळी कुठल्या कुठल्या टाईपची घालायची, म्हणजे तुम्ही चिऱ्यांचीसुद्धा अळी घालू शकता किंवा अशी दगडांची, जर ब्लास्टिंग कलमं केली असतील तर तुम्ही दगडांचीसुद्धा अशी अळी घालू शकता। फक्त दगडांच्या अळीचा नुकसान हेच आहे की बघा, ह्या ह्याच्यामध्ये शक्यतो विंचू किंवा छोटे साप असे काही ना काही सापडू शकतात। मी लास्ट व्हिडिओमध्ये एक कुंपणाबद्दल बोललो होतो की, पण ह्या व्हिडिओमध्ये मी कलमांच्या अळीबद्दल बोलतो आहे, म्हणजे रिंगणाबद्दल बोलतो आहे। तर तुम्ही चिऱ्यांचीसुद्धा अळी घालू शकता, त्यामुळे तुम्हाला विंचू वगैरे सहसा असा काही त्रास तुम्हाला जाणवणार नाही। पण सहसा काही विंचूवर सहसा नसतात, जास्तच नसतात, पण असले तर आणि डंक जर बसला, ॲक्च्युली मला स्वतःलासुद्धा विंचूनी डंक मारला, त्यामुळे एवढं त्याची वेदना असतात ना, ते महाभयानक, कितीही मोठा बाहुबली का असो ना, तो माणूस रडला त्या विंचूचा वेदनेत। त्यामुळे असं, तर विंचू किंवा फुरसेवर असे छोटे साप जे असतात ते ह्या दगडांच्या ह्याच्यामध्ये स्थान करून असतात, तो एक विषय आहे। तर बघा, ही अशी आपण अळी घातलेली आहे। तर माझा महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की तुम्ही अळी घाला किंवा रिंगण त्याला म्हणतात तसं घाला, तुम्हाला खरंच चांगलं उत्पन्न येईल, कलम पण स्वतंत्र असं राहील की त्याच्यामुळे आसपासचे रान किंवा जे छोटे मोठे काही जे गवत किंवा छोटे छोटे झाडं जी उगतात ती जास्त काही उगणार नाहीत। चला मी ठेवतो, बाय बाय। तर आणि हो, मी आत्तापर्यंत एवढे मी व्हिडिओज काढले पण कुठल्याही विषयात मी बोललो नाही की मला सबस्क्राईब करा हे करा ते करा। तुम्हाला जमलंच तर सबस्क्राईब करा, मला लाईक्स करा, ओके। तर ठेवतो मी, हे बघा, हे कलमांची, बघा कलमांची साईज बघा। चला बाय, ठेवतो मी।